पिटबुल कुत्रा हल्ल्याप्रकरणी कुत्र्याचे मालक नितीन अंबुरे यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरील अंबुरे यांच्या गारमेंट कारखान्याच्या आवारात एका तरुणावर पिटबुल जातीच्या कुत्र्यानं प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेत नवीन विडी घरकुल इथं राहणारा आसिफ मुल्ला हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असून उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 289 आणि 338 प्रमाणे कुत्र्याचे मालक नितीन अंबुरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी दिली. 13/10/23 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पाटील पेट्रोल पंपासमोर एक गारमेंटची फॅक्टरी आहे ईश्वर, त्या ठिकाणी एक इसम यासिन मुल्ला याला कुत्र्याने बाईट केल्याची खबर मिळाली. त्यावरून त्याचा भाऊ यासिन मुल्ला याचा जबाब नोंद केला असता त्याच्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आयपीसी 291 आणि 338 प्रमाणे कुत्र्याचा जो मालक आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.